सुखं सद्धम्म देशना सुखं संघर्षसामग्री समगनं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान दिव्यरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुजाता बुद्ध विहार यंतेरा येथील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका अपना सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमय त्रिभावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला रोज आणि रोज आपण श्रवण करतो। ज्या धम्मदेशनेच्या द्वारा एक सुखाचा मार्ग आपल्याला प्राप्त व्हावा, एक सुखाच्या मार्गाने आपण आपलं जीवन जगावं हा एक उद्देश आपल्या मनामध्ये असतो आणि त्यामुळे सातत्याने भगवंताच्या देशनेला आपण रोज आणि रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमामधून श्रवण करण्याचा प्रयत्न करत असतो। आज उपमेच्या द्वारा एक सुंदर असा भगवंताचा उपदेश आपण श्रवण करणार आहोत। तसं अनेक प्रकारचे वेगवेगळ्या अंगाने उपदेश भगवंताने दिलेले आहेत, परंतु नैसर्गिक रूपाने निसर्गामध्ये असणाऱ्या काही घटना काही तत्त्व काही सिद्धांत समजून सांगत असताना निसर्गामधील वस्तूंना भगवंताने एक दृष्टांत म्हणून समोर घेतलेला आहे आणि त्या दृष्टांताच्या द्वारा भगवंताने मनुष्याच्या हितासाठी सुखासाठी उपदेश दिलेला आहे। आज एक अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशा प्रकारचा उपदेश आपण श्रवण करत आहोत। समुद्राचे 5 गुण भगवंताने सांगितले, ती समुद्राचे 5 गुण मनुष्याच्या अंगी कशा प्रकारे असावे, जर समुद्राचे 5 गुण जे समुद्रामध्ये कोणत्या प्रकारचे 5 गुण आहेत आणि ते 5 गुण मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे धारण करावे या संदर्भामध्ये मिलित प्रश्नामध्ये भगवंताने हा उपदेश दिलेला आहे। आजच्या या मंगलमय प्रसंगी थोडक्यामध्ये या 5 गुणांचं आपण विश्लेषण करूया। समुद्राचा 1 गुण सांगताना भगवंत असे म्हणतात की समुद्राची एक विशेषता आहे, बघ तसं समुद्रच म्हणता येत नाही, समुद्र असेल किंवा छोटा एखादा तलाव असेल किंवा नदी असेल, नदी तर ते वाहता प्रवाह असतो, परंतु जिथे पाणी असं म्हणजे स्थिर स्वरूपामध्ये आहे तर तो समुद्र असेल तलाव असेल छोटा तलाव असेल मोठा तलाव असेल, तर त्यामध्ये एक विशेष गुण असतो
समुद्रामध्ये भगवंत असे म्हणतात की जर समजून घ्या कुठल्याही प्रकारची घाण असेल समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारची घाण असेल तसं विशेष रूपाने मनुष्यांचं प्रेत जर असेल जे समुद्रामध्ये जर मनुष्याचं प्रेत जर पडलं असेल तर समुद्राची ती विशेषता आहे की आपल्यामध्ये ते प्रेत सामावून घेत नाही तर प्रेत हे किनारी जी किनाऱ्याला तो टाकत असतो. अगदी तशाच पद्धतीने कोणतीही वस्तू असू द्या पाण्यामध्ये असणारी कोणतीही वस्तू असू द्या समुद्रामध्ये तर ती वस्तू स्वतःमध्ये ते ठेवत नाही लगेच ते किनाऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. आता अनेक लोक जे पूजेच्या नावाने समुद्राची महासमुद्राची नद्यांची पूजा करतात तर ती सर्वच्या सर्व घाण असते तर किनारी आपल्याला पाहायला मिळते. जसं आपण चैत्यभूमीला जातो तर चैत्यभूमीला गेल्यानंतर त्या समुद्राचे जे किनारी घाण असते तर समुद्र स्वतःमध्ये काहीच ठेवत नाही त्याची ती विशेषता असते की त्याच्यामध्ये असणारी सर्व प्रकारची घाण तो किनाऱ्याला बाजूला टाकत असतो म्हणजे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण तो सामावून देत नाही. हा एक समुद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण गुण मनुष्याने धारण केला पाहिजे. ज्या मनुष्यांना सुखाच्या मार्गाने अनुसरण करायचं आहे किंवा ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे तर समुद्रामधील हा महत्त्वपूर्ण असा गुण आपण धारण केला पाहिजे. मग समुद्र ज्या पद्धतीने आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू सामावून ठेवत नाही तर मग आपण कोणता गुण धारण केला पाहिजे तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याने मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहे त्या विकाराला क्षणामध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये पडलेली वस्तू काही क्षणामध्ये समुद्र किनाऱ्याला आणून टाकत असतो अगदी तशाच प्रकारे प्रज्ञावान मनुष्याने ज्ञानी मनुष्याने बुद्धिवान मनुष्याने आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला विकार क्षणामध्ये काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग राग असेल द्वेष असेल लोभ असेल मोह असेल मीपणा असेल गर्व असेल ईर्षा असेल मत्सर असेल ऐक नाही फसवेगिरीपणा असेल कुटिलता असेल किंवा दुराचार असेल आळस असेल या सर्व प्रकारच्या विकाराला जेव्हा जेव्हा हे विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतील तेव्हा त्या क्षणी त्या विकारांना आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर अशा प्रकारच्या या सद्गुणाला जर आपण धारण करत असेल तर भगवंत असे म्हणतात की आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारं जे दुःख आहे कारण राग आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे द्वेष उत्पन्न झालेला आहे मोह उत्पन्न झालेला आहे किंवा अन्य प्रकारचे विकार आहेत आणि ते विकार तशाच प्रकारे जर आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवले तशाच प्रकारचे ते विचार आपण आपल्या मनामध्ये जर धरून ठेवले तर वारंवार त्या विचारांचं त्या विकारांचं आपण चिंतन करत असतो मनन करत असतो आणि परिणामतः आपल्या जीवनामध्ये दुःख अधिक अधिक उत्पन्न होऊ शकते. परंतु जो ज्ञानी मनुष्य आहे जो प्रज्ञावान मनुष्य आहे तर तो मनुष्य समुद्रामध्ये असणारा हा एक गुण धारण करतो की ज्याप्रमाणे समुद्र आपल्यामध्ये पडलेली वस्तू ही किनारी आणून टाकतो अगदी तशाच प्रकारे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही विचार असतात विकार असतात त्या सर्व प्रकारच्या विकाराला तात्काळ क्षणी आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा समुद्रामधील पहिला गुण आपण आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर असं म्हटलं आहे की सागरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असतात सागरामध्ये शंख असतात शिंपले असतात हिरे असतात मोती असतात माणिक असतात असं म्हटलं आहे म्हणजे अनेक प्रकारची रत्न समुद्रामध्ये अनेक प्रकारचे रत्न आपल्याला पाहायला मिळतात कारण समुद्र या सर्व प्रकारच्या रत्नांची खाण आहे असं म्हटलेलं आहे. सर्व प्रकारची रत्न म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढे काही रत्न आपल्याला पाहायला मिळतात ती सर्वच्या सर्व रत्न ही महासमुद्रामध्ये मिळत असतात.
मग तशा प्रकारचे लोक प्रयत्न करतात, तशा प्रकारे त्याचा शोध घेतात, कारण सहजासहजी थोडे मिळणार आहे, कारण समुद्र हा अथांग आहे आणि अथांग असल्या कारणाने त्या समुद्रामधील जे काही शंख असतील, शिंपले असतील, हिरे असतील, मोती असतील, माणिक असतील, या सर्व प्रकारच्या वस्तूंना काढण्यासाठी मनुष्याला अतोनात प्रयत्न प्रयास करावा लागतो. आणि प्रयत्न जर करत असेल तो मनुष्य, तर त्या मौल्यवान रत्नाला तो आपल्या जीवनामध्ये धारण करू शकतो किंवा प्राप्त करू शकतो. अगदी तशाच प्रकारे मनुष्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये, म्हणजे समुद्रामध्ये असणारी सर्व प्रकारची अनमोल जी रत्न आहे, त्या अनमोल रत्नाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही मार्ग आहे, मार्ग आपल्या जीवनाचे जे मार्ग आहे आणि मार्ग फळ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्ग आहे, मार्ग फळ आहे, मग ते मार्ग आणि मार्ग फळ कोणते आहे, तर चार प्रकारचे मार्ग आणि चार प्रकारची फळ मनुष्याच्या जीवनामध्ये सदा सर्वकाळ मनुष्याने प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रोतापती मार्ग, श्रोतापती फळ, सकृतागामी मार्ग, सकृतागामी फळ, अनागामी मार्ग, अनागामी फळ आणि अरहंत मार्ग आणि अरहंत फळ, अशा प्रकारच्या या मार्गाचं अनुसरण करून या चार फळाची प्राप्ती आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जे जीवन आहे, मनुष्य आपल्या जीवनाला या समाधीच्या मार्गाने, विमुक्तीच्या मार्गाने, लोकोत्तर मार्गाने जर तो मनुष्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल, कारण ही लोकोत्तर अवस्था आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्या या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा उद्देश हाच असला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी जो मार्ग क्रमण करत आहे किंवा मार्गस्थ आहे, ज्या मार्गावरती मी अरूढ आहे, तर त्या मार्गावरती अरूढ असताना, अरूढ होत असताना या सर्व प्रकारच्या विकारांना मी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि सर्व प्रकारचे विकार जर मी नष्ट करत असेल, नाहीसे करत असेल, तर माझ्या जीवनामध्ये भगवंतानी सांगितलेला ही जी मार्ग आहे आणि मार्ग फळ आहे, हे मार्ग आणि या मार्ग फळाला मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा असतो. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा या चार मार्गाला लोक प्राप्त करत होते, चार फळ प्राप्त करत होते. वर्तमान काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे भिक्षू असतील, उपासक असतील, या मार्गाला मार्गक्रमण करणारे आहेत. आणि भविष्यामध्ये सुद्धा, म्हणजे चिरं तिठंतु सद्धम्म असं आपण म्हणत असतो, म्हणजे भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने फळ देणारा असतो कोणत्याही काळामध्ये. कारण भगवंताचा, भगवंताच्या धम्माची जी तत्व असतात, जी सिद्धांत असतात, ती समान असतात, सारखे असतात. 2600 वर्षापूर्वी भगवंताने पंचशील सांगितलं, आजही वर्तमान काळामध्ये पंचशील अगदी तंतोतंत त्याचं पालन मनुष्याला करायला पाहिजे. भविष्यामध्ये सुद्धा शील भगवंताचं जर सांगायचं असेल, तर या पाच गोष्टीचा आहे, पाचच शील आहे. समाधी मार्ग जर भगवंताचा असेल, तर समाधी मार्ग तोच आहे. प्रज्ञेचा मार्ग जरी असेल, तरी तोच मार्ग आहे. दुःखमुक्तीचा मार्ग जरी असेल, तरी आर्य अष्टांगिक मार्ग तोच राहणार आहे. म्हणजे भगवंताचा जो मूळ सिद्धांत असतो, ज्याला चार आर्य सत्यांचा सिद्धांत असं म्हटलेला आहे, शील समाधी प्रज्ञेचा जो मार्ग आहे, तर हा मार्ग म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने आणि सारख्याच स्वरूपाचा असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तो सारख्या स्वरूपाचा होता, आज वर्तमान काळामध्ये सुद्धा तो सारख्या स्वरूपाचा आहे, आणि भविष्यामध्ये सुद्धा जे जे लोक बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करतील, मार्गक्रमण करतील, त्याचं आचरण करतील, तर तेही सुद्धा याच मार्गाचं अनुसरण करतील, आचरण करतील आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतील. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनाचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपण निश्चित केला पाहिजे. आपल्याला
जो जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपण निश्चित केला पाहिजे। आणि मार्ग जर आपण निश्चित करत असेल तर मार्ग जर आपण निश्चित केला तर त्या मार्गाला अनुसरून मग आपल्याला आचरण करावं लागतं। आणि तशा प्रकारचं आचरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर ज्या उद्देशाने आपण मार्गक्रमण करतो किंवा ज्या उद्देशाने त्या मार्गाची वाटचाल आपण करत असतो तर त्या मार्गाची वाटचाल करत असताना ते फळ निश्चितपणे आपल्याला प्राप्त होत असते। म्हणजे समुद्रामध्ये असणारे जे अनमोल असे मोती जर मनुष्य अत्यंत प्रयासाने अत्यंत मेहनतीने जर काढू शकतो तर अगदी तशाच प्रकारे आपल्या सम्यक आजीविकेला अनुसरून आपल्या सम्यक कर्माला अनुसरून मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सुखाला सुद्धा प्राप्त करू शकतो। हा समुद्रामधील दुसरा गुण मनुष्याने आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे। महासागर अशा प्रकारचा आहे की कितीही मोठी जरी वस्तू असेल, कितीही मोठी या संसारामध्ये असंख्य अशा वस्तू आहे, जसं पर्वत असेल पर्वताच्या पर्वत महासागरामध्ये महासागर सामावून घेतो, डोंगराच्या डोंगर महासागरामध्ये सामावून घेतो, अनेक प्रकारचे विशालकाय मासे सुद्धा किंवा विशालकाय प्राणी सुद्धा समुद्रामध्ये त्या ठिकाणी समुद्र सामावून घेत असतो। कारण त्याची तशा प्रकारची विशालता आहे, त्याची तशा प्रकारची विशेषता आहे। आणि ही समुद्राची विशेषता अन्य कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही। अगदी तशाच प्रकारे मनुष्याने तुझा सुद्धा त्याचप्रमाणे म्हणजे समुद्रामध्ये म्हणजे चांगल्या जरी वस्तू असतील, समुद्रामध्ये वाईट जरी वस्तू असतील, घाण वस्तू जरी असतील किंवा कशाही प्रकारच्या वस्तू असतील, हिंस्र पशु जरी असतील किंवा हिंस्र जे काही कीटक असतील, जंतू असतील, हे सर्व प्रकारचं म्हणजे समुद्र तिथे कुठल्या प्रकारची अशा प्रकारची तुलना करत नाही किंवा असा भेदभाव करत नाही। समुद्रामध्ये जे जे काही असतं त्या सर्वांना तो सामावून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते। आणि त्याच्यामध्ये सामावून घेण्याची क्षमता असल्यामुळे ते सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेत असतो। कारण त्याच्यामध्ये तशा प्रकारचा तो विशेष गुण आहे, त्या विशेष गुणाला तो आत्मसात करत असतो। मनुष्याने सुद्धा समुद्रामधील हा एक विशेष गुण आपल्यामध्ये धारण केला पाहिजे। आणि कोणत्या गोष्टी आपण धारण केल्या पाहिजे तर भगवंत असे म्हणतात संतुष्ट, संतुष्टता, अल्पेक्ष, अल्पेच्छा, ज्याला अल्पेच्छा असं म्हटलं आहे म्हणजे संतुष्टता, अल्प इच्छाधारी आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। म्हणजे मनुष्याच्या जेवढ्या अधिक इच्छा असतील, जेवढ्या जास्त इच्छा असतील तेवढं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये अधिक असतं, जेवढ्या कमी इच्छा असतील तेवढ्या कमी इच्छा मनुष्याच्या जीवनामध्ये असतात। आणि त्यामुळे अल्प इच्छाधारी आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। भिक्खू संघामध्ये महाकाश्यप भिक्खूंना भगवंताने अल्प इच्छाधारी भिक्खूंमध्ये अग्रस्थान दिलेलं आहे। कारण महाकाश्यप म्हणते जे अत्यंत अल्प इच्छाधारी होते भगवंताची आणि त्यांची जेव्हा पहिल्यांदा भेट होत असते तर पहिल्यांदा भेट झाल्यानंतर भगवंत म्हणजे ते अत्यंत उच्च कुळातले असतात आणि उच्च कुळातील असल्या कारणाने त्यांच्या अंगावर जी त्यांची श्वाल असते तर ती लाख मोलाची असते। आणि जेव्हा ते भगवंताला बसण्यासाठी खाली ते आसन टाकतात तर भगवंत असे म्हणतात की महाकाश्यप तुमची ही दुषार अत्यंत मऊ आहे, अत्यंत सुंदर आहे। तर ते भगवंताचा मनोभाव ओळखतात आणि म्हणतात की भगवान या शालीला तुम्ही धारण करावे आणि भगवंताला ते दान देऊन टाकतात। तर पुन्हा भगवंत महाकाश्यपांना म्हणतात की तुम्ही काय धारण करणार आहात, तर ते म्हणतात की भगवान आपलं हे जे वस्त्र आहे जे जीर्ण झालेलं आहे ते जीर्ण वस्त्र तुम्ही मला द्यावं, मी ते वस्त्र धारण करेल। आणि असं म्हटलं आहे की भगवंताने दिलेलं जे वस्त्र आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे संपूर्ण जीवनपर्यंत महाकाश्यप भंते त्या वस्त्राला धारण करत असतात। म्हणजे एक 150 वर्षाचं त्यांचं आयुष्य असतं, तर 150 वर्षापर्यंत भगवंताने दिलेलं जे पहिल्यांदा दिलेलं जे वस्त्र असतं तर तेच वस्त्र ते धारण करतात।
ज्याला पाशुकुलिक असं म्हटलं आहे, आता 150 वर्षापर्यंत काय वस्त्र राहणार आहे का? राहत नाही आहे. तर मग जिथे फाटलं असेल, वस्त्र समजे आता हे वस्त्र आहे, जिथे वस्त्र फाटलं असेल तिथे मग पुन्हा त्याला दुसरं वस्त्र लावून द्यायचं, पुन्हा वस्त्र फाटलं असेल तर त्याला तिथे वस्त्र लावून द्यायचं. म्हणजे असं करता करता ते पाशुकुलिक भिक्खू होते, आणि पाशुकुलिक भिक्खू असल्या कारणाने आयुष्यभर त्यांनी ते एकच वस्त्र धारण केलं. अल्प इच्छाधारी भिक्खूंमध्ये भगवंताने त्यांना अग्रस्थान म्हणजे दिलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की अल्प इच्छाधारी आपण आपल्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कमीत कमी इच्छा, ज्या मनुष्यांच्या कमीत कमी इच्छा असतात तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कमीत कमी दुःख असते, ज्या मनुष्याच्या अधिक अधिक इच्छा असतील तर त्यांना अधिक अधिक दुःख उत्पन्न होत असते. त्यामुळे अल्प इच्छाधारी बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर संतुष्टता, म्हणजे संतुष्ट संतुष्टी परमं धनं भगवंत असे म्हणतात. समाधान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे, ज्याला संतुष्टता असं म्हटलं आहे. संतुष्टी परमं धनं म्हणजे जे आहे जसं आहे जेवढं आहे त्यामध्ये समाधानपूर्वक जीवन जगणे, ज्याला संतुष्टता असं म्हटलं आहे. म्हणजे समाधानी आपण असलं पाहिजे, जे काही आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधानपूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, हा गुणसुद्धा आपण धारण केला पाहिजे. त्यानंतर मित्तभाषी म्हणजे आपली वाणीसुद्धा अत्यंत मित्तभाषी असली पाहिजे, कोमल असली पाहिजे, गोड असली पाहिजे, मधुर असली पाहिजे. आपण बोलल्यानंतर त्या बोलल्यामुळे आपल्याला सुद्धा पश्चाताप होणार नाही, दुःख होणार नाही, किंवा आपण बोलल्यानंतर दुसऱ्याला सुद्धा दुःख होणार नाही, पश्चाताप होणार नाही, अशा प्रकारची वाणी आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मितभाषी हा सद्गुण आपण आपल्या जीवनामध्ये धारण केला पाहिजे. त्यानंतर पवित्र जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, काहीच्या द्वारा अत्यंत पवित्र असं आपलं कर्म असलं पाहिजे, वाचेच्या द्वारा अत्यंत पवित्र असं आपलं कर्म असलं पाहिजे, मनाच्या द्वारा आपलं अत्यंत पवित्र असं कर्म असलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडून काहीच्या द्वारा कोणत्या प्रकारचं अकुशल कर्म होणार नाही, प्राण्यांची हिंसा होणार नाही, चोरी होणार नाही, व्यभिचार होणार नाही, माझ्याकडून वाणीच्या द्वारा खोटं बोलणं होणार नाही, निंदा नसती, चहाडी चुगली, व्यर्थ बडबड होणार नाही, माझ्या मनाच्या द्वारा राग द्वेष लोभ हे कुठल्या प्रकारचा विकार उत्पन्न होणार नाही. म्हणजे पवित्र जीवन आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा सद्गुण सुद्धा आपण धारण केला पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की लज्जावान मनुष्याने असलं पाहिजे. लज्जावान म्हणजे अकुशल कर्म करण्याची लाज ज्याला आपण म्हणत असतो. तर भगवंत असे म्हणतात की जो सज्जन मनुष्य असतो, जो सिलवान मनुष्य असतो, तर तो मनुष्य अकुशल कर्म करण्यासाठी भीत असतो, त्याला अकुशल कर्म करण्याची लज्जा वाटते, लज्जा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतो. आणि हा अत्यंत महत्वपूर्ण असा गुण आहे मनुष्यामध्ये, कारण जो मनुष्य अकुशल कर्म करण्याची ज्या मनुष्याला लज्जा वाटते, लाज वाटते, तर तो मनुष्य कधीही आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करण्याचा प्रयत्न करत नाही, हा गुण सुद्धा त्याने धारण केला पाहिजे. आपला हा जो स्वभाव आहे हा गंभीर असला पाहिजे. गंभीर पयेन सुदेसिताने असं भगवंत म्हणतात. म्हणजे गंभीर स्वभाव, गंभीरता मनुष्याच्या जीवनामध्ये असली पाहिजे. म्हणजे चिंतनशील आपण सदा सर्व काळ असलं पाहिजे. चिंतन कोण मनुष्य करू शकतो? जो मनुष्य गंभीर आहे. चिंतन मनन करणारा मनुष्य हा गंभीर असतो, आणि चांगल्या प्रकारच्या विचाराचं तो सदा सर्व काळ चिंतन मनन करत असतो. गंभीर पयेन म्हणजे गंभीर मनुष्य प्रज्ञेला प्राप्त करत असतो, गंभीर मनुष्य सत्य ज्ञानाला प्राप्त करतो, गंभीर मनुष्य सत्य आणि असत्य या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळे गंभीरता सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की आपण नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये समर्थ असलो पाहिजे. चांगल्या गोष्टी करण्यामध्ये आपण सदा सर्व काळ समर्थ असलो पाहिजे, कारण चांगल्या गोष्टी आपल्या हितासाठी असतात, आपल्या सुखासाठी असतात, आपल्या कल्याणासाठी असतात, आणि त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टीमध्ये समर्थता आपण प्रगट केली पाहिजे.
आपण नेहमी उत्साही असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जर कुशल कर्म करायचं असेल, पुण्य कर्म करायचं असेल, चांगल्या प्रकारचं कर्म करायचं असेल, तर उत्साह आपल्या मनामध्ये आपण धारण केला पाहिजे. पाप भीरुता हा सद्गुण सुद्धा आपण धारण केला पाहिजे. म्हणजे पाप भीरुता म्हणजे पाप कर्म करण्याची लज्जा बाळगणे, त्याला पाप भीरुता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तो मनुष्य इतरांकडून शिकणारा असला पाहिजे. म्हणजे इतरांकडून त्याने काहीतरी शिकावं. आपण मनुष्याचा तो स्वभाव असला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की ज्या ज्या मनुष्याकडून आपल्याला जे जे काही शिकायला मिळत असतं ते आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्या प्रज्ञेची जी भूक आहे किंवा आपल्या ज्ञानाची जी भूक आहे, तर ती सदा सर्व काळ आपण ज्ञानाची भूक वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्ञानाची भूक जर आपण वाढवत असेल तर आपलं ज्ञान अधिक अधिक संग्रहित होत असते, आणि अधिक अधिक ज्ञान जर संग्रहित होत असेल तर आपण आपली प्रज्ञा ही विकसित होते, आणि ज्या मनुष्याची प्रज्ञा विकसित होते तर साहजिकच आहे त्या मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणार जे दुःख आहे त्या दुःखाला तो नष्ट करू शकतो. आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारचे जे काही सद्गुण भगवंताने सांगितले, तर भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे समुद्र या सर्व प्रकारच्या गोष्टींना धारण करत असतो, अगदी तशा प्रकारे जेवढे काही चांगले गुण आहे त्या सर्व प्रकारच्या चांगल्या गुणाला आपण आपल्या मनामध्ये धारण केलं पाहिजे. त्या चांगल्या गुणाचा विकास आपण आपल्या मनामध्ये केला पाहिजे. हा समुद्राचा तिसरा गुण आपण धारण केला पाहिजे. त्यानंतर चौथा गुण आहे म्हणजे कितीही नद्या पाऊस पडला तरी तो भरत नाही. म्हणजे समुद्राची विशेषता आहे. समुद्राला मिळणाऱ्या कितीही जरी नद्या असतील किंवा कितीही वर्षानुवर्ष जरी पाऊस पडत असेल तर समुद्र कधीही भरताना आपल्याला पाहायला मिळत नाही. असं म्हणू शकत नाही आपण की हा समुद्र आता म्हणजे भरलेला आहे. म्हणजे जेवढे काही समुद्र आहेत ते सर्वच्या सर्व समुद्र एवढे महान म्हणजे महाकाय असतात, विशाल असतात. वर्षानुवर्ष आपण बघतो की पाऊस पडतो, वर्षानुवर्ष पडतो, तरी सुद्धा समुद्र अगदी भरलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. नद्या भरतात, नद्यांचं पाणी समुद्रामध्ये जाऊन मिळते. ओढे भरतात, नाले भरतात, त्या ओढ्यांचं नाल्यांचं नद्यांचं पाणी समुद्रामध्ये जाते, परंतु समुद्र मात्र काही भरत नाही. छोटे छोटे धरणं सुद्धा भरतात, आणि ते छोटे छोटे धरणं भरल्यानंतर पुन्हा नदीच्या प्रवाहामध्ये पाणी सोडलं जातं, आणि शेवटी ते पाणी मात्र समुद्राला जाऊन मिळत असते. परंतु समुद्राची जी म्हणजे पाण्याची जी भूक आहे ती भूक कधीही शमत नाही, आणि त्यामुळे कितीही नद्यांमध्ये पाणी असेल, पावसाचं पाणी असेल, तरी सुद्धा समुद्र भरत नाही. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये हा जो लोकधर्म स्वभाव आहे, या लोकधर्म स्वभावाला मनुष्याचं मन कधीही भरत नाही. ऐका, समुद्र ज्याप्रमाणे भरल्या जात नाही अगदी तशा प्रकारे मनुष्याचा जो लोकधर्म स्वभाव आहे, तर हा लोकधर्म स्वभाव मनुष्यांचा कधीही कमी होत नाही. जसं की लाभ आहे, लाभ सत्कार आहे. म्हणजे मनुष्याचा कितीही लाभ होऊ द्या किंवा मनुष्याचा कितीही सत्कार होऊ द्या, म्हणजे अनेक वर्षानुवर्ष जरी मनुष्याचा सत्कार होत असेल, त्याचा आनंद होत असेल, तर त्या मनुष्य समाधानी होतो का? म्हणजे वर्षानुवर्ष जरी त्या मनुष्याचा सत्कार होत असेल, सन्मान होत असेल, तरी सुद्धा तो समाधानी होत नाही. कारण समाधानाची ती गोष्ट नाहीच आहे. त्यानंतर त्याची स्तुती होत असेल, त्याला कोणी चांगलं म्हणत असेल, ऐका, एखादा मनुष्य जर चांगलं कार्य करत असेल त्याची स्तुती होत असेल, त्याला लोक वंदन करत असतील, त्याची पूजा करत असतील, किंवा म्हणजे हे जे सर्व प्रकारचा लोकभाव आहे याला लोकधर्म असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे या लोकधर्माला जो जो मनुष्य बळी पडतो, सन्मान असेल, सत्कार असेल, मान असेल, पान असेल, वंदन असेल, म्हणजे ह्या ज्या सर्व प्रकारच्या लोकप्रवाहाच्या गोष्टी आहेत, या लोकप्रवाहाच्या गोष्टीमध्ये जर मनुष्य गुरफटून गेला असेल, माझा सन्मान झाला पाहिजे, माझा सत्कार झाला पाहिजे, माझा आदर केला पाहिजे, मला पूजनीय समजलं पाहिजे, केवळ माझीच पूजा केली पाहिजे, मला सन्मान दिला पाहिजे,
म्हणजे अशा प्रकारची जी मानसिक प्रवृत्ती आहे, तर भगवंत असे म्हणतात की वर्षानुवर्ष जरी अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असेल आणि ते पूर्ण जरी होत असेल तरी सुद्धा मनुष्याचं मन काही भरल्या जात नाही। आणि त्यामुळे जो मनुष्य ज्ञानी असतो, जो मनुष्य प्रज्ञावान असतो, जो मनुष्य बुद्धिवान असतो, तर तो जाणतो की हा जो भाव आहे या भावाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, या भावाला पूर्णपणे आपण नाहीसं केलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीने भगवंत असे म्हणतात की जसं अग्नी आहे, अग्नी समजून घ्या पेटवला आपण, आणि अग्नी पेटवल्यानंतर तर त्या अग्नीमध्ये आपण लाकड टाकत राहिलो, सतत सतत इंधन टाकत राहिलो, तर इंधन टाकल्यानंतर असं अग्नी कधी म्हणेल का की आता बस झालं, आता मला काही जळायचं नाही आहे, असं होऊ शकत नाही। कारण अग्नीचा तो स्वभाव धर्म आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये कितीही जरी इंधन टाकलं तरी सुद्धा ते अग्नी जळत राहणार आहे, त्या इंधनाला तो नष्ट करत राहणार आहे। अगदी मनुष्याचा स्वभाव सुद्धा भगवंत असे म्हणतात की अशाच प्रकारचा आहे। म्हणजे हा जो लोकधर्म आहे, या लोकधर्मामध्ये मनुष्य जर गुरफटून गेला, जर फसून गेला, तर अशा प्रकारच्या लोकधर्मामध्ये तो कधीही समाधानी होत नाही, कधीही त्याला संतुष्टता प्राप्त होत नाही। आणि त्यामुळे या लोकधर्माला आपण नष्ट केलं पाहिजे, या लोकधर्माला आपण नाहीसं केलं पाहिजे। या लोकधर्माला जर आपण नष्ट केलं, नाहीसं केलं, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये एक सुखाचा मार्ग आपण प्राप्त करू शकतो आणि त्या सुखाच्या मार्गाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो। तर या सर्व प्रकारच्या लोकधर्मामध्ये आपण कधी भाळून जाऊ नये। समुद्र ज्याप्रमाणे स्थिर राहतो, म्हणजे एवढ्या मोठ्या नद्या आल्या असतील, महापूर आला असेल, पाऊस आला असेल, तरी सुद्धा समुद्र हा स्थिर राहतो, समुद्र हा शांत राहतो, शीतल राहतो, तो कुठल्याही प्रकारे अस्थिरता आपल्यामध्ये निर्माण करत नाही। अगदी तशाच प्रकारे मान असेल, अपमान असेल, यश असेल, अपयश असेल, निंदा असेल, स्तुती असेल, प्रशंसा असेल, लाभ असेल, अलाभ असेल, दुःख असेल, सुख असेल, हे सर्व प्रकारचे जे काही लोकधर्म आहे, हे लोकधर्म जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात किंवा जेव्हा जेव्हा या लोकधर्माला आपण समोर जात असतो, तर याच्यामध्ये आपण ढळून जाऊ नये, याच्यामध्ये आपण खचून जाऊ नये किंवा या लोकधर्माच्या प्रवाहामध्ये आपण वाहून जाऊ नये, तर आपल्या स्वतःच्या मनाला आपण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपण जर या लोकप्रवाहामध्ये सुद्धा आपल्या मनाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण खंबीरपणे त्या ठिकाणी उभं राहू शकतो, आणि खंबीरपणे जर आपण उभं राहत असेल तर आपली हानी होत नाही, आपला पराजय होत नाही किंवा आपण दुःखाला प्राप्त सुद्धा होऊ शकत नाही। कारण मनुष्याच्या जीवनाला प्राभूत करणारे हे लोकधर्म आहे, मान अपमान, यश अपयश, निंदा स्तुती, कीर्ती अपकीर्ती, सुख दुःख, ही लोकधर्म मनुष्याच्या जीवनाचं खचीकरण करण्यासाठी सहायक ठरत असतात आणि मनुष्याला अपयशी बनवण्यासाठी सहायक ठरत असतात। परंतु समुद्राप्रमाणे आपण अत्यंत स्थिर राहिलं पाहिजे, समुद्राप्रमाणे आपण शीतल राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, आपल्या मनाला कोणत्या प्रकारे चंचल अवस्थेकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न नाही केला पाहिजे, तर स्थिरता आपण धारण केली पाहिजे। हा समुद्राचा चौथा गुण आपण आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि शेवटचा व पाचवा गुण आहे, ज्याप्रमाणे गंगा यमुना अचिरवती सरयू माही, पावसाचे पाणी भरत नाही, म्हणजे अगदी तशाच पद्धतीने दुसरं सुद्धा सांगितलं आहे, अगदी तशाच प्रकारे धम्मवान मनुष्याने, म्हणजे दुसरा गुण सुद्धा तो सांगितला आहे, अगदी धम्मवान मनुष्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी धार्मिक चर्चा करण्यामध्ये, धार्मिक चर्चा करण्यामध्ये सदा सर्व काळ त्याने तत्परता धारण केली पाहिजे, सदा सर्व काळ धार्मिक चर्चेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। आणि धार्मिक चर्चा करत असताना सुद्धा अत्यंत मैत्रीपूर्ण आपण धार्मिक चर्चा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण धार्मिक चर्चा कोणासोबत करावी, कोणासोबत करू नये, या संदर्भामध्ये आपण मागच्या दिशेमध्ये बघितलं की आठ प्रकारचे असे लोक आहेत की ज्यांच्यासोबत आपण कधी धार्मिक चर्चा करू नये। परंतु त्याच्या उलट जर लोक असतील, म्हणजे चांगले असतील, सिलवान असतील, गुणवान असतील, धम्मवान असतील,
तर अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आम्ही नेहमी धार्मिक चर्चा केली पाहिजे, कारण धार्मिक चर्चा केल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते। आपण ऐकलेलं जे ज्ञान असतं ते ज्ञानाला पुन्हा उजाळा प्राप्त होत असतो। जे ज्ञान आपण ऐकलं नाही, जी गोष्ट आपण ऐकली नाही, ती गोष्ट आपल्याला ऐकायला पुन्हा मिळत असते। आणि आपलं सुद्धा जे चिंतन आहे, मनन आहे, त्या चिंतन मननाचा पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन होते। परिणामतः आपल्याला सुद्धा किती ज्ञान आहे, आपल्याला सुद्धा किती ज्ञान अवगत आहे, याची सुद्धा परिचिती त्या प्रसंगी येत असते। आणि त्यामुळे नेहमी आपण धार्मिक चर्चा केली पाहिजे। धम्म सदा सर्वकाळ आपण श्रवण केला पाहिजे। आणि धम्म श्रवण करून धार्मिक चर्चा करूनच चालत नाही, तर त्याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे। त्याचं चिंतन मनन जर आपण करत असेल, वारंवार आपल्या मनामध्ये त्याचं रिपिटेशन जर आपण करत असेल, तर चिंतन मनन केल्यामुळे मनुष्याची बुद्धिमत्ता अधिक परिपक्व होत असते, अधिक परिपक्वता त्या मनुष्यांना प्राप्त होत असते। आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपण अभिधम्माचं जे काही ज्ञान असेल, विनयाचं जे काही ज्ञान असेल, सुत्ताचं जे काही ज्ञान असेल, म्हणजे आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टीला आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणजे अशा पद्धतीने समुद्रामधील हे जे पाच गुण आहेत, हे पाच गुण मनुष्याने आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी त्याला धारण केलं पाहिजे। म्हणजे भगवंताचा जो उपदेश आहे, तर निसर्गामध्ये असणारे जे काही तत्व आहे किंवा निसर्गामध्ये असणारे जे काही वस्तू स्वरूपामध्ये आहे, त्याला अनुसरून भगवंताने मनुष्यामध्ये सुद्धा तशा प्रकारचे गुण मनुष्याने धारण केले पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। अशा प्रकारचे मार्मिक दृष्टिकोनातून भगवंताने उपदेश दिलेला आहे। आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये या समुद्राच्या पाच गुणाला धारण करावं, अनुसरण करावं आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करून आपलं हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक धम्मदिष्ठा न देता ही धम्मदिष्ठा इथे संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घ